संक्रांत स्पेशल रेसिपी पाहणार आहे आज। तर हे आहेत पाकातील तिळगुळाचे लाडू। तर पाक कसा तयार करायचा, हाताला चटके न बसता लाडू कसे वळायचे, या सर्व टिप्ससहित पाहूया आपण याची सुरुवातच। तर ही एक वाटी भरून तीळ घेतलेले आहेत। कुठल्याही वाटीचा मेजरमेंट कपाचा वापर करायचा आहे। नंतर आपण तीळ भाजून घेण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मीडियम गॅसवर छान असे तीळ भाजून घ्यायचे। जेवढे तुम्ही तीळ छान खरपूस बारीक गॅसवर भाजून घेचाल तेवढी रेसिपी छान लागते ही। आणि सतत हलवत राहायचं आहे तिळाला, म्हणजे खाली करपत वगैरे तीळ नाही। तर या पद्धतीने हे तीळ असे फुटतात म्हणजे उडतात वगैरे, तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे। तर पाहू शकता हे या पद्धतीने हे तीळ चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला। तर या पद्धतीने तीळ भाजून झालेले आणि आता आपण एका डिशमध्ये थंड करायला ठेवून घेतलेले। नंतर आपण लाडू वळण्यासाठी एक ताट घेतलेले। ताटाला पहिल्यांदा तूप लावून ताट साईडला ठेवून द्यायचे। म्हणजे जे मिश्रण आपण ताटात काढणार आहे ते ताटाला चिकटणार नाही। नंतर जाड तळाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा भरून तूप घालून घ्यायचे। तुपाची चव लाडूला छान लागती आणि लाडूला चमकदारपणा पण छान येतो। एक चमचा तूप घातलेला आहे आणि ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेले त्याच वाटीने एक वाटी भरून गूळ पण घ्यायचा आहे। या ठिकाणी जर तुम्हाला चिक्कीचा गूळ मिळाला तर तो जास्त चांगला लाडूसाठी असतो। तर हा साधाच गूळ मी या ठिकाणी वापरलेला आहे। वाटी भरून गूळ घालून घेतला आहे आणि दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे फक्त। आणि सतत हलवत राहायचं आहे आणि गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। पूर्ण खडे विरघळले आहेत आणि पाक बनवत असताना पण गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। नंतर 4 ते 5च मिनटात हा पाक तयार होतो। तर पाक तयार झाला आहे का हे पाहण्यासाठी वाटीमध्ये थंड पाणी घेतलेले आणि पाण्यामध्ये 2 थेंब पाकाचे घालून घ्यायचे आणि हातामध्ये अशी गोळी तयार होती का हे पाहायचे। गोळी एकदम सॉफ्ट आहे, कडक नाही आहे ही गोळी। जर या पद्धतीने गोळी तयार झाली की पाक झाला समजायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मग पाकामध्ये आपण गॅस बंद करून तीळ घालून घ्यायचे आणि अगदी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आहेत, साल काढून घेतलेली आहे त्याची, आणि हे 2 चमचे शेंगदाणे पण घालून घ्यायचे। छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण। तर ही गोळी बनवलेली कडक झाली नाही पाहिजे, म्हणजे लाडू छान खुसखुशीत बनतो। नंतर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 1/2 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली या ठिकाणी। तर वेलची पूड घातल्यानंतर पण छान एकदा हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थंड मिश्रण होऊन द्यायचं नाही, गरम असतानाच ह्याची लाडू वळायला घ्यायचे। तर आपण तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण काढून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साह्याने असे थोडे थोडे गोळे करून घ्यायचेत, म्हणजे एकसारखे गोळे केले की लाडू पण छान एकसारखे तयार होतात। आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहे। तर पाहू शकता खूप सुंदर असे हे लाडू तयार होत आहे। जर तुम्ही चिक्कीच्या गुळात बनवलं तर लाडू आणखीन वळण्यासाठी सोपे जातात आणि लाडूला खुसखुशीतपणा पण छान येतो। तर हा तयार झालेला लाडू आहे। याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत।
संक्रांत स्पेशल आणि थंडीचे दिवस पण आहेत, तर हे तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.